मुख्यमंत्री साहेबांच्या ऑफिसमध्ये त्यांनी नवीन कमिशनर झाल्यावर असं एक त्यांना पण काळजी आहे की चांगलं आहे महाराष्ट्राचं वातावरण, अजून चांगला व्हावा. इंडस्ट्री मेक इन महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या भूषणसारखा इलाका आहे, सगळं चांगलं इंडस्ट्री आहे इथे, सगळं चांगलं सोयी आहे सरकारने करून दिलेलं आहे, शासनाने करून दिलेलं आहे. तर असं करताना काही अडचण काही लोकांना अनुभवलेलं आहे. त्यांनी असं सांगितलं की त्यांना बिझनेस करताना त्यांना फ्रीडम नाही आहे काही निर्णय घेण्यामध्ये, काही अडथळा आहे स्थानिक किंवा पर्याय बाहेरचं. ते आम्ही ऑन मेरिट कंप्लेंट घेऊन त्वरित कारवाई करणार. त्यांना एक फ्री ॲटमॉस्फिअर, त्यांना एक मोकळं वातावरण बिझनेस करायला त्यांना द्यायचं आहे. ते केल्याशिवाय नवीन इंडस्ट्री येणार नाही आहे, असलेली इंडस्ट्रीला त्रास होता कामा नये याबद्दल, कारण हे पूर्ण महाराष्ट्राची बाब आहे, ही स्थानिक बाब नाही आहे आणि महत्त्वाचा आर्थिक विषय आहे. तो म्हणून सगळ्यांनी गंभीर दखल घेतलेले आहे, त्याप्रमाणे आम्ही कारवाई करा. कायद्यामध्ये तरतूद आहे, कोणी जाऊन तर दमदाटी केला कारवाई करा, दुसऱ्यांदा दमदाटी केला प्रतिबंध करा, तिसऱ्यांदा केला मोका करा, चौथ्यांदा केला MPDA करा, असा भरपूर प्रकार आहे. पण सुरुवात दखल घेणेपासून होते, आता दखलच घेतलं नाही आहे मग प्रॉब्लेम होते, तर दखल घेण्याची सुरुवात होईल आता.